नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा माझा व्हिडिओ आहे देवघरात नेमके कोणते आणि किती देव ठेवावेत। देवघरात ठेवलेल्या मूर्तींची आपल्या सोयीनं उचलबांगडी करणं योग्य नाही, म्हणून ठेवण्याआधी ती विचारपूर्वक ठेवली पाहिजेत। हिंदू देवतांची संख्या मोठी आहे आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले तरीही देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी असे शास्त्र सांगते। पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला देवस्थानी गेल्यावर तेथून त्या ठिकाणच्या मूर्ती किंवा फोटो आणतात व नंतर ते देवघरात पूजेसाठी मांडतात। यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरीही कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते। हे टाळण्यासाठी देवघरात उगाचच मूर्तींची किंवा फोटोंची संख्या वाढू नये। देवघरात ठेवलेल्या मूर्तींची किंवा फोटोंची हलवाहलव करणे योग्य नाही, म्हणून ठेवण्याआधी ते विचारपूर्वक ठेवावेत। देवघरात मोजके देव ठेवले पाहिजेत। ते देव कोणते? तर त्यात प्रत्येक घरात माहेरवरून येणारी ग्रहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते। सून आल्यावर तिच्या माहेरची अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात ठेवणे अवश्य आहे। याशिवाय कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्टदेवतांची किंवा एखाद्या संतपुरुषाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी। यावर कुठलीही मूर्ती किंवा फोटोंची संख्या वाढू देऊ नये। धन्यवाद। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।